मोठा मुलगा साठी कोणी कोणी इंद्रियांना कंपाळून कंपाळून चला आपल्या देवाकडे जायचंय बेटा, खूप चांगली आहे मनाचं जना भक्ती पंते ती जावे तरी सिंहानी पावी जेत असं म्हणतात रामदास समर्थ. त्या प्रेम करून कोण मनाला कंपाळून कंपाळून घेऊन जात जसा आहे तसा तूच माझं मन आहे तूच कामाला येणार भक्ती करा, दुसरा कोण पारख्याचं आणणार का मी मीराबाईचं मन आणणार काय, जसा आहे तसा तूच माझं मन आहे जशी तू अशी तूच माझी इंद्रिय जशी आहे तू तशी तूच माझी वाणी, तू घेऊन जाशील तर जातो नाही घेऊन जाशील तर मरून पडेल मी. त्यामुळे इंद्रियांना शिव्या देऊन डोळे बंद करून नाक बंद करून कान बंद करून साधना करून काय देव भेट येणं केणं प्रकारे ना त्यांना साधलं पाहिजे. ते मोठे मुलगे वा की छोटे मुलगे वा आईकडे जायचं आहे लवकर घर जर पाय टाकून वाटेत उभं राहायला काम नाही आणि या जंगलातूनच पार व्हायचं. त्यांनी एक पुस्तक लिहिलं सायलंट कम्युनिकेशन, सायलंट कम्युनिकेशन, सायलंट कम्युनिकेशन म्हणजे मौन मधून मी गोष्टी कशा करतो. तर म्हणे एकदा मी आंघोळ करायला माझ्या बाथरूम मध्ये गेले तेवढ्यात एक माशी आली मक्खी एअर कंडिशन वगैरे नव्हतं शंभर वर्षापूर्वीची गोष्ट आणि ती गुण 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 मला डिस्टर्ब करत होती. तर मी म्हटलं कशा का देवाने तुमच्या सारख्याना निर्माण केला असं माथीला म्हटलं ती माशी मला म्हणजे ती मला म्हणाली तुम्हाला कशाला तयार केला असा इंटरप्रिट केला त्याने. मग त्याने आणखी एक प्रश्न विचारला ती माशी परत असा असा करून बोलायला लागली तिला कळला की काय त्या चांगला बोलतोय. मग त्याने माशीशी कशा संवाद करायचा त्याचा सात्र काढला त्याचा. मग त्याच्यानंतर तो वांद्रांकडे गेला एका जहाजाच्या याच्यावर चढवर चढून वांद्र सगळी प्रकार प्रकारचे कसरत करत होते व्यायाम करत होते शिकस्त करत होते. इतका त्याला मजा आला की त्याने एक छोट्याशा माकड्याच्या पोराला जवळ बोलवला मुंगफळी देऊन आणि त्याला म्हटला की तुम्ही इतकी एनर्जी कुठून मिळवता इतका खेळता खूप मजा आला आम्हाला तुमच्या थँक्यू. तो तर त्याचा मांडी रेन बसला ते दडी चाटायला लागला थँक्यू म्हणे मला तुझी भाषा शिकव शिकवायला लागला. त्या छोटा मुलगा वांद्राचा ज्याला माणसाची भीती अजून वाटली नव्हती तोच गेला जवळ बाकी मोठे माकडं जात नाही माणसाजवळ तर तो त्याला भाषा शिकवायला लागला आणि तो हळूहळू वांद्राची भाषा शिकला माकडाची. ते म्हणे सायलंट कम्युनिकेशन प्रेम जर केला तर तुम्हाला मुंगीची भाषा पण येऊ शकते आणि गुलाबाची आणि मोगऱ्याची भाषाही शिकता येते. प्रेम पाहिजे इतकी सुंदर पुस्तक आहे म्हणून म्हणते बुद्धीचा अहंकार कधीच करू नये कारण केव्हा बुद्धी खतम होईल कळणार नाही तुम्हाला.